विचारपीठ आणि माझ्या बंधूंनो, भगिनी दिसत नाहीत, आज आपल्या संयोजकांनी अशा महत्त्वाच्या एकात्मता परिषदेत मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसा बीडचा माझा जुना संबंध आहे, आपण सगळे जाणतात, परंतु 25 वर्षाच्या मुलांना माहिती नाही 25 वर्षापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो। आज आपण ज्या कारणासाठी जमलेलो आहोत त्या एकात्मतेसाठी आमच्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या विचाराचा पाया ध्यानात ठेवून भारतीय संविधान दिलेलं आहे। आणि भारतीय संविधानाची सुरुवातच अशी आहे की आम्ही भारताचे लोक, त्यामुळे तिथे कुठे आम्ही मुस्लिम, आम्ही हिंदू, आम्ही बनाडा, आम्ही असं नाही, तर आम्ही भारताचे लोक। आणि आम्ही कसा भारत घडवतो, तर ज्या भारतामध्ये सर्वांना आर्थिक न्याय असेल, सामाजिक न्याय असेल, राजकीय न्याय असेल। सामाजिक न्याय म्हणजे काय, तर या देशामध्ये सर्व नागरिक एक आहेत आणि त्यांच्यामध्ये ऊच नीचता काही नाही, असूच शकत नाही। आणि आर्थिक न्याय म्हणजे या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला, अगदी कुणीही सांगत नाही असा भारतीय संविधानाचा अर्थ आहे, परंतु तो लावला जात नाही, की प्रत्येक भारतीयाला। आता एका स्वामींनी महागाईचा उल्लेख केला, डाळीचा उल्लेख केला, आमच्या बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा एवढा चांगला विचार केला होता आणि ते संविधान जगात एक वेगळं आगळं संविधान त्यांना आणायचं होतं। त्यांचा मूळ मसुदा घटनेचा असा होता की या देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या वस्तू या ना नफा ना तोटा, पुन्हा रिपीट करतो की जी महागाई आज तुमची तुम्हाला तुमचा पिच्छा सोडत नाही, त्या महागाईचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना केला होता आणि प्रत्येक नागरिकाची महागाईतून सुटका व्हावी असा विचार केला होता। त्यामुळे आम्ही त्यांनी दिलेल्या घटनेचा जर अर्थ लावला तर आम्हाला या देशामध्ये कुणालाही उपाशी राहावं लागणार नाही, कुणालाही महागाईचे झटके चटके बसणार नाहीत। कारण ते असं म्हणत होते की आमच्या ज्या आम्हाला मूलभूत माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला, तो माणूस म्हणून जगायचा असेल तर मला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण पाहिजे, आणि ते जर मिळायचं असेल तर त्यावर कुणी नफा कमवता कामा नये। आज आमच्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीवर नफा कमवण्याची एक चंगळवादाची प्रवृत्ती आलेली आहे आणि त्यातून मुठभरांची आता सगळी सत्ता गेलेली आहे। या देशातल्या शेठजी भटजींनी सगळी सत्ता काबीज केलेली आहे आणि त्यांच्यासाठी या देशातल्या सगळ्या यंत्रणा राबतात। आता त्यांनी सांगितलं किती मुस्लिम मुलांना त्यांनी जेलमधून सोडवलं। खरं म्हणजे आपण सर्वांनी करकरेंचे आभार मानले पाहिजे की करकरेंनी आम्हा सर्वांना ही दिशा दाखवली। आज देशामध्ये एका संघटनेच्या किंवा हिंदुत्ववादी संघटनेच्या नावावर 18 बॉम्बस्फोट आहेत, 18, ज्याचे चार्जशीट कोर्टात दाखल केलेले आहेत, परंतु ते बाहेर येत नव्हते, ते फक्त करकरेंनी बाहेर काढले। मित्र, आमच्या देशाची परंपरा फार वेगळी आहे, फक्त आजकाल देशामध्ये त्याच्यावर कोणी विचार करायला तयार नाही। अगदी विवेकानंद म्हणतात की ह्या देशाची जी आमची भारत मातृभूमी आहे, या मातृभूमीमध्ये मुस्लिम आणि दलित, सॉरी, आपली मातृभूमी भारत ही इस्लाम आणि हिंदू या दोन महान परंपरांची मिलाप झालेली भूमी आहे आणि या भूमीत वेदांत मेंदू आणि इस्लामी शरीर हे एकत्र आले पाहिजेत, अशा प्रकारचं आत्ताच आपल्याला स्वामींनी सांगितलं, शंकराचार्यांनी सांगितलं, परंतु विवेकानंदाने या फार पूर्वी मानून ठेवलंय। आणि ते म्हणतात की बुद्ध हा या देशातला सर्वात विचारवंत, विवेकानंदाचं म्हणणं असं आहे की बुद्ध हा देशातला सर्वात मोठा विचारवंत आणि ज्याच्या विचार ज्यामुळं या देशाला आम्हाला घडवलं, ते असं म्हणतात पुढे की भारतातील थोर विचारवंतांमध्ये बुद्ध हे असे एकमेव आहेत की ज्यांना जातीभेद मान्य नव्हता, धर्मभेद मान्य नव्हता, इतर सर्वच दार्शनिकांनी आम्हाला अंधश्रद्धेत लोळलं पाडलंय। आम्ही एक विचार केला पाहिजे की आम्हाला या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, कुणी धर्म असतील, या सर्व धर्माची जोड घालायची असेल तर आम्हाला फक्त मानवता धर्माप्रमाणे चाललं पाहिजे आणि मानवता धर्म जर आपल्याला पाळायचा असेल तर या देशातला प्रत्येक माणूस अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य त्याला मिळालं पाहिजे, तरच तो ते करू शकतो। मात्र आज तसं होताना दिसत नाही। आमच्या लढाया वेगळ्याच आहेत। आमची लढाई बाबरी मशीद आहे, आमची लढाई मंडल आयोग आहे, आमची लढाई अशा निनिळ्या प्रकारच्या लढाया आहेत
की ज्यामध्ये आज आमचा सगळा गरीब माणूस होरपळला जातोय आणि त्याचा अन्न वस्त्र निवारा आरोग्याकडे लक्ष नाही, किंबहुना भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीकडे लक्ष नाही। भारतीय संविधानाचे कलम 37-38 मध्ये आज सांगितलंय की या देशाचा कायदा करताना या देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण मिळालं पाहिजे असेच कायदे केले पाहिजेत, परंतु भारतीय संविधानाला हात लावायचा नाही असं या देशातील प्रस्थापित लोकांनी ठरवलेलं आहे। ते मुठभर आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही सगळे एकत्र येत नाही म्हणून ते आमच्या अन्नात मी विष कालवतायत, माती कालवतायत, आमचं आयुष्य बर्बाद करतायत। आम्ही सगळे एक आलो आणि आपण एकत्र आलो तर ते कुठे झुरळासारखे उडून जातील माहिती नाही, पण आम्ही सगळे एकत्र येत नाही आमची मोठी खंत आहे की या देशामधला आणि सगळ्या जगातला सुद्धा सगळा गरीब आमच्या संघटनेचं ध्येयच आहे की सगळ्या गरिबांना एकत्र या, तुमची प्रतिष्ठा, तुमची दोन सगळ्या अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था ही सगळी होईल फक्त सगळ्या जाती धर्मांना सोडून। तुम्ही तुमचे देव अल्लाह ईश्वर काय असेल ते देवळात मंदिरात करा, परंतु अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नावर सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांना एकत्र आणण्याचं काम सुद्धा मौला मौलवी शंकराचार्यांनी करावं, आमच्यात भेद पाडण्याचं काम करू नये अशी तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो। आपण आजपासून एक लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत गरीब गरिबांच्या प्रश्नावर एकत्र येत नाहीत या लढाया खोट्या आहेत, या लढायांमध्ये आपण पडता कामा नये। आमच्यावर जो अन्याय होतोय, आमच्यावर जे काही अगदी एक खुनी आमच्या देशाचा पंतप्रधान आहे आणि दुसरा खुनी रुलिंग पार्टीचा अध्यक्ष आहे, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि मी हे जाणून बुजून म्हणतो कारण माझेच गुरु जस्टिस कृष्णा अय्यर आणि जस्टिस सावंत यांनी गुजरातमध्ये 2 महिने राहून त्या सगळ्या या दंगलींचा अभ्यास केला, साक्ष नोंदल्या आणि त्यांनी नंतर त्यावेळी सांगितलं की या दोघांवरही खुनाचे खटले भरले पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये खुनाचे खटले तर बाजूला राहिले। मी असं म्हणतो की आम्ही सगळे विभागलेले असल्यामुळं, आम्ही सगळे दुभंगलेले असल्यामुळं आम्हाला देशामध्ये मुठभर अगदी 1% सुद्धा ते लोक नाहीत। त्या लोक म्हणजे त्यात थोडेफार मौला मौलवी असतील, फादर पादरी असतील, शंकराचार्य ब्राह्मण असतील, या सर्वांना जर आम्हाला धडा शिकवायचा असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजीपासून सगळ्यांचा आमचा इतिहास समजून घेतला पाहिजे। अगदी छत्रपती शिवाजींच्या राज्यामध्ये लिखाणामध्ये मी मुद्दाम पुस्तकं दाखवतोय कारण कोळशे पाटील काही बोलतात अशी एक ब्राह्मणवाद्यांची आवई असते आणि म्हणून मुद्दाम पुस्तकाचा आधार घेऊन सांगतो की छत्रपती शिवाजीच्या राज्यात दप्तरामध्ये कुठेही मुस्लिम शब्द नव्हता। मुस्लिम असा शब्दाचा त्यांच्या कुठेही उल्लेख नाही, ते तुर्क आहे, पठाण आहे, बाकीचे मोगल आहे, अशा प्रकारचे वंशावरचे हे आहेत। त्यांनी कुठेही मुसलमान हिंदू हा शब्द त्यांच्या डोक्यात नव्हता। तरी देखील आम्हाला अशा प्रकारे शिवाजी डोळ्यापुढे आणून ठेवलं। आमच्या मित्रांनी सांगितलं, मी तुम्हाला सर्वांना विनंती केली, 25 वर्ष तुम्हाला आठवत असेल की मी 91 साली विनंती करत होतो की हिंदुत्ववाद्यांच्या किंवा ब्राह्मणवाद्यांच्या तोंडामध्ये जर आपल्या चुलीतली गरम राख भरायची असेल तर माझ्या मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी समजून घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी शिवजयंती साजरी केली पाहिजे, कारण तरच आम्हाला खऱ्या अर्थाने त्यांना शेव देता येईल। आम्ही आज समजून घेत नाही, विवेकानंद आम्ही समजून घेत नाही। विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे। विवेकानंद असं म्हणतात की इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, पण काय केलं पाहिजे तर वेद आणि धर्म, वेद आणि कुराण, इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या धर्माने आम्हाला समता शिकवली। इस्लाम हा एक श्रेष्ठ धर्म असून त्याने आम्हाला समता शिकवली। इस्लाम येण्यापूर्वी आमच्या देशात बुद्धाने समता शिकवली होती, त्यामध्ये ती लुप्त पावली, ती समता पुन्हा आम्हाला इस्लाम धर्माने शिकवली। आणि म्हणून ते म्हणतात की वेदांतचे सिद्धांत हे सूक्ष्म आणि सुंदर असले तरी ते प्रत्यक्षात येत नाहीत। इस्लाम धर्माने प्रत्यक्षात समता आम्हाला शिकवली, समतेची जोर दिली, म्हणून वेदातले सिद्धांत जोपर्यंत इस्लामाच्या लेवलला येऊन इस्लामप्रमाणे समता राबवत नाहीत तोपर्यंत आम्हाला वेदाचं काही कौतुक नाही, असं स्वतः विवेकानंद म्हणतात। आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही देखील इस्लामच्या व्यतिरिक्त कोणकोण इस्लामला चांगलं म्हटलेलं आहे, कोणाकोणाने इस्लामची सेवा केलेली आहे, त्या सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे। मी मुद्दाम आम्हाला हिंदी येतं पण आमच्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांनी मराठीतच बोललं पाहिजे आणि सगळ्या आमच्या मराठी बांधवांबरोबर राहिलं पाहिजे, हा एकात्मतेचा एक दुसरा गुण आहे। तुम्ही मराठीत देशात राहता, मराठी बोललं पाहिजे, अशी कुठली तुमची ठराविक भाषा केलेली नाही, पण तरी देखील अनेक गोष्टी तुमच्या अंगावर लादलेल्या आहेत,
या सगळ्या आपण समजू शकतो, पण मी तुम्हाला विनंती करतो भाषणाला वेळ फार थोडा आहे, परंतु या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी देशातल्या सगळ्या गरिबांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांची सगळी गरिबी घालवण्याची मी त्यांना हमी देतो, फक्त संविधानाच्या छत्राखाली आम्ही सगळे एकत्र या, कुठली महागाई तुम्हाला त्रास देणार नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जाच होणार नाही, कुठल्याही असे कायद्याचे तुम्हाला सल्ले घ्यावे लाग पैशासाठी लाखो रुपये द्यावे लागणार नाहीत, फक्त आम्हाला संविधानाची संविधानाने आम्हाला तरतूद केलेली आहे की प्रत्येकाला कायद्याचा त्याच्यावर पैसे असोत नसं नसोत आम्हाला कायद्याचे सगळे सल्ले मिळाले पाहिजेत, चांगले वकील मिळाले पाहिजेत, तरतुदी आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही कारण आम्ही सगळे एक नाही, संविधानाची आम्हाला किंमतच कळलेली नाही। जोपर्यंत भारतीय संविधान खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भारताचे लोक म्हणजे काय, तर आम्ही कुठल्याही जाती धर्मात विभागता कामा नये, आम्ही कुठल्याही धर्मात जातीत राहता कामा नये, आम्ही भारताचे लोक म्हणून काम केलं पाहिजे। घरात पूजा धर्म सगळं तुम्ही करा, पण बाहेर येताना कुठल्याही धर्माचा आणि जातीचा राजकारणामध्ये प्रवेश देता कामा नये। जातीच्या नावावर मतं देऊ नका, धर्माच्या नावावर मतं देऊ नका। आणि फक्त तुम्हाला मी त्यांच्या मागं बघतोय की मला सांगतायत का भाषण सोडा बंद करा म्हणून मागं बघतोय। तर मला असं म्हणायचं आहे की राजकारणामध्ये धर्म आणि जाती आणता कामा नये, राजकारणामध्ये फक्त अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हे एवढेच विषय पाहिजेत, आणि ते विषयाच्यासाठी संविधानाने आम्हाला सगळी मदत केलेली आहे। फक्त संविधान वाचत नाही, मी सर्वांना विनंती करतो की आता संविधान अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकत्र या, तुम्ही तुमच्या धर्मात काय करायचं ते बाकीचं करा, पण ते संविधानाच्या अडचणीत आणू नका। आणि आम्ही सगळ्या जगातल्या गरिबांनी एक व्हावं, निदान देशातल्या गरिबांनी एक व्हावं अशी आमची विनंती आहे। जर सगळे गरीब एक झाले तर गरिबी दुःख आणि अप्रतिष्ठा सगळं तुम्ही मुक्त व्हाल, एवढीच तुम्हाला विनंती करतो। आणि आपण सर्वांनी संविधान 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 एकमेव बायबल कुराण भगवद्गीता या सगळ्यांचा बाप संविधान आहे लक्षात ठेवा, आणि त्याप्रमाणे देशाचं वागलं पाहिजे, एवढंच तुम्हाला सांगून माझे दोन शब्द संपवत। आखिर में जमीयत उलमाए हिंद के सदर मोहतरम हजरत मौलाना सैयद अरशद दामद बरकातहुम, मैं बसद अदब एहतराम हजरत मौलाना गुलाम मोहम्मद बुस्तानवी साहब दामद बरकातहुम से दरख्वास्त करता हूँ कि हजरत तशरीफ़ लाएँ और अपना पैगाम इस मजमे को दें।